मित्रांनो, आपण एखाद्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसोबत किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांसोबत संगत केली किंवा त्यांच्यासोबत मैत्री केली तर आपण सुद्धा दुष्ट होऊ, आपण सुद्धा त्यांच्यासारखेच होऊ असा अनेकांचा समज असतो. पण मित्रांनो, खरं तर असं नसतं. ईश्वराने प्रत्येकाला सत्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे ना. काय चांगलं काय वाईट, कसं वागावं कसं वागू नये, कुणाशी कसं बोलावं कसं बोलू नये, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजत असतात. खरं तर आपण एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांसोबत राहिलो म्हणजे आपण बिघडतो हा अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. आपण सुधारायचं का समोरच्या व्यक्तीसारखेच आपण सुद्धा व्हायचं एवढं ज्ञान तर प्रत्येकाला असतंच. त्यामुळं आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो किंवा कोणाच्या सहवासामध्ये राहतो याने तसा काहीही फरक पडत नाही. मित्रांनो, बिभीषण हा रावणाच्या संगतीमध्ये राहूनसुद्धा बिघडला नाही आणि कैकेयी ही श्रीरामांच्या संगतीमध्ये राहूनसुद्धा सुधरली नाही. मला सांगायचं एवढंच आहे की कुणाच्या संगतीने आपल्या स्वभावामध्ये फरक होत नसतो. मित्रांनो, तुमचे याबद्दल काय विचार आहेत किंवा तुमचे काय एक्सपिरियन्स आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.